रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आयुष्यात ठेचा लागल्यास पाहिजेत अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या। कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसं तिरायत सारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्या तरी क्षणी भीतीनं गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाच वेळी सगळी संकट यावीत आणि इतके की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळं संपलं, परिस्थिती समोर गुडघ टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा, काही ठिकाणी तर स्वतःला घाण टाकण्याची वेळ यावी, कधीतरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजार वेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासाने निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावत इतका अफाट त्रास व्हावा, अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं आणि मग बघावं ह्या वेदनातून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन, ज्याला कुणाच्या असण्या नसण्याचा काहीच फरक पडत नाही, तो जगतो फक्त आला तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय, या एकाच तत्वावर। ज्याचा कितीही विश्वासघात झाला, अपमान पदरी आला, फसवणूक झाली, तरी हरण्याच्या मागं हटण्याच्या विचारांना तो कधीच भीक घालत नाही। ज्यांचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो, साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं और हटने का भी नहीं। पण कसं आहे दोस्तानो, एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागत असतात। म्हणून दोस्तानो, ठेच एक अनुभव आहे, जीवनाचा अध्याय आहे, एकाची समाप्ती तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ असतो, त्यातूनच तर माणूस शिकत असतो जीवनाचं शहाणपण। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। कोणावरही प्रेम करणं हा वेडेपणा, कोणीतरी आपल्यावर प्रेम करणं ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानं आपल्यावर प्रेम करणं म्हणजे आयुष्य। प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला, जुन्या विषयांचं ओझं जर डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग हा मंदावत जात असतो। आठवण एक फिलिंग आहे, ज्याची येते त्याला जाणवत नाही आणि ज्याला येते त्याला राहवत नाही। एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी परमेश्वराकडे कधीही सुखाची प्रार्थना करू नका, पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका। माणूस गाफील राहिला की संपूर्ण आयुष्याची शिस्त बिघडत जाते। कोणाच्याही मागे जास्त धावू नका, आपली किंमत कमी होईल। देव साक्षी आहे, आपण ज्यांना जास्त महत्व देतो त्यांच्या नजरेत आपली किंमत शून्य होत जाते। मीठ आणि साखर योग्य प्रमाणात असेल तरच अन्नाला चव येत असते, तसंच आयुष्याची चवसुद्धा ज्याची त्यानंच सांभाळायची असते। माणूस म्हणून जन्माला आला आहात तर अंगात माणुसकी ठेवा, कारण स्मशानात हिशोब कर्माचा होत असतो, पैशाचा नाही। जेव्हा जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तेव्हा फक्त एक गोष्ट करा, स्वतःला फक्त एवढंच सांगा, ही वेळ पण निघून जाईल, दिवस खराब आहेत, आयुष्य नाही।
स्मार्टफोन स्लो झाला की नको त्या फाईल डिलीट केल्या जातात. आयुष्याला मरगळ येते तेव्हाही असंच करा. नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसं यांना डिलीट करा. आयुष्य पुन्हा वेग घेईल. प्रकाश आला की अंधार निघून जातो. हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. जिथं प्रेम असतं तिथं नशीब नसतं आणि जिथं नशीब असतं तिथं प्रेम नसतं. म्हणूनच प्रेम कहाण्या अपूर्ण राहतात. आठवणींच्या गर्दीत लपलेली माणसं सहसा लवकर सापडत नाहीत. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं. जगासाठी सुंदर असलेल्यांसाठी जगू नका. जे तुमचे जग सुंदर बनवतात त्यांच्यासाठी जगा. आयुष्यात जी व्यक्ती समजावते आणि समजून सुद्धा घेते तीच व्यक्ती हक्काची आणि जवळची असते. लोक निवांत झोपून जातात पण हा विचार करत नाहीत की आपल्यामुळं ज्यांचं मन दुखावले त्याला झोप लागली असेल की नाही. प्रेमाचं नातं जर खरं असेल तर ते कधीच तुटत नाही, ना वेळेमुळं ना परिस्थितीमुळं. दोन जीव जेव्हा स्वतःसाठी न जगता एकमेकांसाठी जगतात त्यालाच खरं प्रेम म्हणतात. समोरची व्यक्ती आपली होणार नाही हे आपल्याला माहीत असतानाही तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं म्हणजे खरं प्रेम. राग आणि प्रेम तिथेच व्यक्त केलं जातं जिथं आपलं कोणीतरी असतं.